जवळपास लाखभराची सभा झाली. हा संप मोडून काढावा यासाठी गिरणी मालकानं पोलिसी बळाचा वापर केला. याच्यामध्ये 72 कामगार जखमी झाले, 35 कामगारांना अटक झाली. पण बाबासाहेबांनी पुकारलेला संप यशस्वी झाला, कामगार संघटनांचा विजय झाला आणि स्वतंत्र मजूर पक्ष बळकट झाला. बाबासाहेबांच्या या सगळ्या कार्याचा परिणाम असा झाला की कामगार नेते म्हणून त्यांचं नेतृत्व प्रस्थापित झालं. तत्कालीन व्हॉइस रॉय लिन लिथगो यांनी 12 जुलै 1942 रोजी आपल्या कार्यकारी मंडळामध्ये श्रम मंत्री म्हणून बाबासाहेबांचा समावेश केला. ज्यावेळेला पुढे ते मंत्री झाले त्यावेळेला कामगारांच्या संदर्भात, शेतकऱ्यांच्या संदर्भात त्यांनी जे कायदे केले, महिलांच्या संदर्भात जे कायदे केले, त्यावरून फक्त ते बोलणारे विचारवंत नव्हते, संधी मिळाल्यानंतर त्या संदर्भातले सगळे कायदे त्यांनी केलेले दिसून येतात. तुम्ही बघा की खरं म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे, कामगार संघटनांनी कामगारांना सुद्धा माहीत नाही की बाबासाहेब मजूर मंत्री होण्याच्या अगोदरपर्यंत आपल्या देशामध्ये कामाचे तास 14 होते. बाबासाहेबांनी कायद्यामध्ये बदल करून 14 तासावरून कामाचे तास 8 तास केलेले आहेत. बाबासाहेबांनी फॅक्टरी ऍक्ट अमेंड केलेला आहे, फॅक्टरी ऍक्ट केलेला आहे. बाबासाहेबांनी प्रॉव्हिडंट फंडाची कल्पना मांडलेली आहे. बाबासाहेबांनी ईएसआयचा कायदा आणलेला आहे. बाबासाहेबांनी महिलांना रात्रीच्या पाळीमध्ये येण्यावर प्रतिबंध करणारा कायदा आणलेला आहे. बाबासाहेबांनी खाण कामगारांना संरक्षण दिलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी विशेष वेलफेअर फंड निर्माण केला पाहिजे असा कायदा आणलेला आहे. बाबासाहेबांनी युनियनचा अधिकार देणारा आणि युनियन केल्यानंतर कंपल्सरी मान्यता दिली पाहिजे अशा पद्धतीची तरतूद असणारा कायदा बाबासाहेबांनी आणलेला आहे. म्हणजे बाबासाहेबांनी एका बाजूला दलितांच्या पिळडुकीच्या विरोधातला जेवढा संघर्ष केला, जाती व्यवस्थेच्या विरुद्ध जेवढा संघर्ष केला, तेवढाच बाबासाहेबांनी कामगार वर्गासाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, शेतमजुरांसाठी, समाजातल्या सगळ्या वर्गासाठी त्यांनी विचार केलेला होता. आणि संधी मिळाल्यानंतर बाबासाहेबांनी हा सगळा विचार प्रत्यक्षामध्ये आणण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. श्रममंत्री म्हणून बाबासाहेबांनी 7 ऑगस्ट 1942 रोजी मालक, कामगार आणि सरकारचे प्रतिनिधी अशी त्रिपक्षीय परिषद दिल्लीला बोलवली. या बैठकीला अनन्य साधारण महत्व आहे कारण देशामध्ये अशी प्रथमच बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचीच फलनिष्पत्ती म्हणजे ट्रेड युनियन्सना, कामगार संघटनांना मिळालेली कायदेशीर मान्यता. या देशातल्या आजपर्यंतच्या कामगार हक्कांच्या चळवळीतली ही ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 नोव्हेंबर 1943 ला मध्यवर्ती कायदे मंडळामध्ये एक विधेयक आणलं, भारतीय कामगार संघटना सुधारणा विधेयक, इंडियन ट्रेड युनियन अमेंडमेंट बिल. कामगार संघटनांना मान्यता देणं, जर सगळ्या अटींची पूर्तता केली असेल तरीही संघटनेला मान्यता मिळत नसेल तर तो गुन्हा ठरवणं, अशा तरतुदी या विधेयकात होत्या. कामगार संघटनांना, ट्रेड युनियन्सना इथं पहिल्यांदा कायद्याचा आधार मिळाला. संघटित कामगारांबद्दलची बाबासाहेबांची जी तळमळ आहे ही पुढेही कायम राहिली. नंतर जेव्हा ते घटना समितीमध्ये काम करत होते तेव्हाही त्यांनी श्रम म्हणजेच लेबर हा जो विषय आहे हा घटनेच्या समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट केला. कामगारांचे प्रश्न हे वेगळे असतात आणि ते सोडवण्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था असायला पाहिजे हे त्यांचं पहिल्यापासून मत होतं आणि म्हणूनच लेबर कमिशनर या संस्थेची निर्मितीही त्यांनी केली. आज सुद्धा ज्यावेळेस कोणत्याही कामगाराला पहिला न्याय मागायचा असतो तो लेबर कमिशनरकडे जातो. 1 नोव्हेंबर 1944 रोजी कारखाने दुसरी सुधारणा विधेयक श्रममंत्री बाबासाहेबांनी मांडलं. सुटीच्या दिवशी काम केल्याच्या मोबदल्यात अन्य दिवशी बदली रजा मिळायची तरतूद, त्यासोबतच पगारी सुट्ट्या मिळाव्यात, कामगारांच्या कामाचे तास कमी करणे आणि ज्यादा काम केल्यास ओव्हर टाइमचे पैसे मिळणे हे अधिकार यामुळे कामगारांना मिळाले. त्यानंतर त्यांनी 21 फेब्रुवारी 1946 रोजी कारखाने दुरुस्ती विधेयक सुद्धा आणलं. कामगारांना सामाजिक सुरक्षा, त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वेळोवेळी वाढ व्हावी, बेकारीच्या काळामध्ये त्यांना आधार मिळावा यासाठी काही नव्या सुधारणा आणल्या गेल्या. अनेकांना माहिती नसेल पण आजही देशभरातले हजारो सुशिक्षित बेरोजगार नोकऱ्यांसाठी सरकारच्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजवर अवलंबून असतात. या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची कल्पना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनीच 9 सप्टेंबर 1944 रोजी श्रममंत्री म्हणून मंजुरी प्रदान केली. कामगार कल्याणाची जी आता जी विकसित संकल्पना सध्या आपल्याला दिसते, म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये प्रथम महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ स्थापन झालं आणि त्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून
कामगाराचं आर्थिक सांस्कृतिक सामाजिक स्तर उंचावला पाहिजे यासाठी विविध प्रकारच्या योजनांचं आणि कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. मला आपल्याला मुद्दाम सांगितलं पाहिजे की 1942 साली बाबासाहेबांनी हे म्हटलं की त्रिपक्षीय म्हणजे सरकार मालक आणि कामगार यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून ह्या कामगार कल्याणाच्या योजना राबवल्या गेल्या पाहिजेत असं बाबासाहेबांनी म्हटलं आणि तशा प्रकारची पुढे त्यांनी त्या सुधारणा आणण्याचा प्रयत्न केला. परिणामी 1953 साली बॉम्बे लेबर वेलफेअर फंड ऍक्ट मुंबई कामगार कल्याण निधी कायदा 1953 साली तयार झाला ज्याच्यामध्ये ही त्रिपक्षीय वर्गणीतून जो फंड तयार होईल जो निधी तयार होईल त्या निधीतून ह्या योजना राबवण्यात आल्या आणि त्या आजता गायत महाराष्ट्रातच नव्हे महाराष्ट्रात पहिल्यांदा आल्या पण त्याचप्रमाणे देशातल्या इतर राज्यांमध्ये कामगार कल्याणाच्या योजना सुरू झाल्या. मला असं वाटतं हे सुद्धा एक ऐतिहासिक पाऊल आहे. श्रम मंत्रालयाचं काम पाहता बाबासाहेबांनी दाखवलेल्या दृष्टीपणाचे ऋण खाण कामगारांवर सुद्धा आहेत. इंग्लंडमधून त्यावेळेस कामगार आयात केले जायचे. आंबेडकरांनी या आयातीवर प्रतिबंध लावला. खाण कामगारांमध्ये सुद्धा त्या काळात अस्पृश्यता होती पण डॉक्टर आंबेडकरांच्या कायद्यामुळं त्या समाजातील कामगारांना सुद्धा खाणीमध्ये आता काम करता येऊ लागलं. खाणीमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांसाठी तर परिस्थिती याहूनही प्रतिकूल होती. त्यांच्यासाठीही विशेष तरतुदी करण्यात आल्या. खाण कामगारांमध्ये स्त्रियांचा भरणा होता मात्र त्यांच्या मजुरीचा दर पुरुष कामगारांपेक्षा कमी होता. ही असमानता बाबासाहेबांना कधीच पटणारी नव्हती. त्यांनी तो दर बरोबरीनं आणला. तेव्हा ते केंद्रीय मजूर मंत्री झाल्यानंतर त्यांना वारंवार कामगारांचे प्रश्न सदनामध्ये चर्चेला उपस्थित करावे लागत, त्याला उत्तरं द्यावी लागत आणि त्या काळी त्यांनी महिला कामगारांचा विशेष विचार केला होता की त्यांना कोणत्या सवलती देण्यात याव्यात. खाण कामगारांकरता लोकांना आश्चर्य वाटेल ऐकून, पण त्यांनी शॉवर बाथ